अहमदनगरमधील डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे यांनी केलेल्या अमानुष हाणमार आणि डांबून ठेवलेल्या वस्तूंबाबत गणेश फसले यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलंय. गणेश फसले यांनी निवेदनात म्हटलंय की डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे यांच्याकडून मी जून 2020 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय अहमदनगर येथे रजिस्टर रेंट अग्रीमेंट करून 1 कोटी रुपये डिपॉझिट देऊन प्रति महिना 1 लाख रुपये भाडे याप्रमाणे करारनामा केला होता. त्यानुसार मी हॉस्पिटल चालवत होतो. त्याचवेळी डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे यांनी त्यांची कन्सल्टिंग म्हणून प्रत्येकी 2,50,000 रुपये प्रतिमाह याप्रमाणे बलदोटा वकिलांकडून एफिडेव्हिट करून घेतलं होतं. तसेच जागा वापरण्याचे मेंटेनन्स म्हणून 2 लाख रुपये प्रति महिना याप्रमाणे बलदोटा वकिलांकडून एफिडेव्हिट करून घेतलं होतं. परंतु संबंधित रक्कम देणं आम्हाला 2022 मध्ये शक्य होत नव्हतं. त्या कारणास्तव आम्ही डॉक्टरांना विनंती केली की आम्हाला तुमची कन्सल्टिंग आणि मेंटेनन्स देणं परवडत नाही, आम्ही तिथून पुढे देऊ शकत नाही. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला धमकावलं की तुम्हाला जागा भाडे सोबतच माझी कन्सल्टिंग आणि मेंटेनन्स द्यावंच लागेल आणि अशी दडपशाही करून मला तेथून हकलून लावलं आणि माझे सर्व मशिनरी व डिपॉझिटची 1 कोटी रक्कम दाबून ठेवली. मी वेळोवेळी प्रशासनाकडे या प्रकारची दाद मागितली. मला प्रशासनाने कुठलीच मदत केली नाही. उलट डॉक्टरांचे राजकीय संबंध चांगले असल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत कुठल्याच प्रकारची कारवाई होऊ दिली नाही. 9 जून 2024 रोजी सायंकाळी मी माझं साहित्य तेथे आणण्यासाठी गेलो असता डॉक्टर अनिल आठरे यांची मुलगी आदिती आठरे ही त्या भाड्याच्या जागेत आली आणि तुम्ही इथून कुठलीच वस्तू नेऊ शकत नाही यावरून वाद घालू लागली. तर मी त्यांना सांगितलं, जर या वस्तू माझ्या आहे आणि मी त्या घेऊन जाऊ शकत नसेल तर मला तुमच्याकडे असलेली माझी ताबा पावती दाखवा, अन्यथा माझ्या वस्तू न नेण्याच्या कोर्ट ऑर्डर दाखवा. अशी कुठलीही कागदपत्र तुम्ही दाखवली तर मी कुठलीच वस्तू नेणार नाही, असं मी त्यांना सांगत असतानाच त्यांचे वडील डॉक्टर अनिल आठरे हे त्या ठिकाणी येऊन त्यांनी मला तोंडावर आणि छातीवर बुक्यांनी मारहाण केली. तर डॉक्टरांना मी हृदयाचा पेशंट आहे हे माहीत असतानाही त्यांनी जाणून बुजून माझ्या डाव्या बाजूला मला मारहाण केली आणि मला संबोधले की खासदारांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहे, मी तुला खडी फोडायला नाही पाठवलं तर माझं नाव याद राख. त्या ठिकाणी माझे सहकारी ज्यांनी माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती ते गणेश घोरपडे माझ्यासोबत त्या ठिकाणी होते. तर तेव्हा डॉक्टर अनिल आठरे आणि त्यांची मुलगी आदिती आठरे या दोघांनी माझ्या मित्राला देखील उलटसुलट बोलले, तुम्ही खालच्या थराचे लोक, हॉस्पिटलमध्ये इन्व्हेस्ट करायला एवढे पैसे आले कुठून, तुम्ही गुंड आहात, असं म्हणत जातीवाचक शिविगाळ करत डॉक्टर अनिल आठरे आणि त्यांची मुलगी आदिती आठरे यांनी माझे सहकारी गणेश घोरपडे यांना देखील मारहाण केली. तर माझे मित्र त्यांना विनंती करत होते, फसले यांच्या ज्या वस्तू आहे त्या तुम्ही त्यांना देऊन टाका, कारण त्यांनी तुम्हाला जी 1 कोटीची रक्कम दिली आणि या वस्तू घेण्यासाठी जे काही पैसे लागले ते सर्व काही त्यांच्याकडे स्वतःकडे नसून त्यांनी सहकारी पार्टनरची मदत घेतली आहे आणि आज ते सर्व लोक यांना त्रास देत आहेत, असं निवेदनात म्हणत संबंधित डॉक्टरमुळे मला जीव नकोसा झालाय. माझे पैसे वस्तू या माणसाने डांबून ठेवल्याने मला एकतर या वस्तू मिळणं गरजेचं आहे किंवा आत्महत्या करणं गरजेचं आहे. प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन देखील फक्त डॉक्टर अनिल आठरे यांचे राजकीय वलय चांगलं असल्याने तुम्ही लोक मला कुठल्याच प्रकारची मदत करत नाहीये हे मला दिसून येत आहे. डॉक्टर सर्व काही खोटं सांगत आहे की भाडं देणं बाकी आहे. 80 लाख रुपयांच्या केस कोर्टात केल्या मात्र या केसला हायकोर्टानं स्थगिती दिली, तरी देखील प्रशासनाचे डोळे उघडत नाहीये. संबंधित ठिकाणी अवैधरित्या डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे यांनी डांबून ठेवलेल्या गणेश फसले यांच्या मालकीच्या सर्व वस्तू घेण्याचा अधिकार मला आहे. पोलीस प्रशासन संपूर्णपणे डॉक्टरांची मदत करतायत. पोलीस प्रशासनाला राजकीय दबाव आहे हे मला माहित आहे, तरी या प्रकारात मला न्याय मिळून माझ्या मालकीच्या वस्तू मिळाव्यात अशी माझी मागणी आहे. तसेच डॉक्टर अनिल आठरे हे त्यांच्या मुलीला आदिती आठरेला पुढे करून आमच्यावर असं खोटे गुन्हे दाखल करतायत आणि प्रशासन देखील हे खोटे गुन्हे दाखल करून घेत आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व प्रकारची शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावे, असं गणेश फसले यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय. प्रतिनिधी अकिज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.